आपण आलो आहोत सातारा परिसर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथील सातारा गावात जे डोंगर पायथ्याशी असलेले खंडोबाचे मंदिर आहे तिथे आपण आलो आहोत। तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ट्रस्ट मराठी या चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असणार। तर हे मंदिर बांधलंय अहिल्याबाई होळकर यांनी। तसं स्टार्टिंगला तुम्ही त्यांचा फोटो बघितलाच असेल आणि हे आहे ते मंदिर। आणि हे मंदिर एकाच दगडात बांधलेलं आहे बरं का, एकाच दगडात याची निर्मिती झालेली आहे। 1766 याचा जीर्णोद्धार केला गेला आहे। चला तर मग मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण मंदिर दाखवते आणि मंदिराचा थोडक्यात इतिहासही ऐकवते। तर चला करू या व्हिडिओला स्टार्ट, दर्शन घेता घेता गप्पाही मारूया। मंदिराचा गाभाऱ्यापर्यंतचा भाग, दगडी व त्यावरील कळसापर्यंतचा भाग विटांनी बांधला गेला आहे। मंदिराची वास्तू पुरातत्व विभागाने ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून संरक्षित केली गेली आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात यावा अशी या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे। शहराच्या सातारा भागात असलेल्या ऐतिहासिक खंडोबा मंदिर याचं दर्शन आपण आज केलं आहे। आणि ह्या मंदिरात खंडोबाची यात्रा ही खूप मोठ्या थाटामाट्याने साजरी केली जाते आणि संभाजीनगरमधील सगळे रहिवासी इथे दर्शनाला आवर्जून येतात। दगडी बांधकाम आणि शांत वातावरण
औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरच्या बाहेर स्थापित असलेलं हे सातारा गावातील मंदिर खरंच खूप आकर्षक आहे आणि सुंदर आहे। तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा। आणि आता माझ्यासोबत तुम्ही प्रदक्षिणा मारतायत मंदिराला, तर चला दर्शन घेऊया आणि बघूया मंदिर अजून एकदा। या मंदिराला प्रति जेजुरी असेही म्हटले जाते। अभिषेक, महाआरती, महानैवेद्य, पालखी सोहळा अशा बऱ्याच कार्यक्रमाचे आयोजन इथे जत्रेमध्ये केले जाते। आणि हे हा जो नंदी आहे हा आत्ता नवीन बनवण्यात आला आहे। खंडोबाच्या यात्रेच्या वेळेला इथे पोलीस बंदोबस्त असतो कारण गर्दी खूप असते। रंगोरंगोटी केली जाते, मंदिराला साफसफाई केली जाते, रोषणाई केली जाते, भाविकांची खूप गर्दी असते। इथे तुम्ही वातावरण बघू शकतात, खूप फ्रेश इन्व्हायरमेंट आहे कारण हे गावाच्या बाहेर आहे। संभाजीनगरच्या जवळ सातारा परिसर म्हणून भाग आहे, तिथे हे मंदिर स्थापित आहे। खूप फ्रेश एन्व्हायरमेंट आहे। येळकोट येळकोट जय मल्हार। तर असं बोलून आपण आपला हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया। भेटूया पुढच्या एक इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ बघायला विसरू नका आणि बघता बघता लाईक करायलाही विसरू नका, कारण हा व्हिडिओ जर लाईक केला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय।